नमस्कार आज आपण इयत्ता पहिलीतील खेळू करू शिकू हा विषय आपल्या पाल्यासोबत कसा घ्यायचा हे समजून घेणार आहोत चला तर सुरू करूयात यातील पहिलाच घटक आहे आरोग्य आपण सर्वांनाच माहीत आहे की पाल्याचं आरोग्य किती महत्त्वाचं असतं आणि हे आरोग्य जपण्यासाठी अनेक प्रकाराने काळजी घ्यावी लागते आता आपलं पाल्य हळूहळू वयाने मोठं होत आहे आता पाल्याला हळूहळू स्वतःची कामे स्वतः करण्याची सवय लावावी लागेल तर ही सवय लावत असताना त्या कशा लावू शकतो ते आपण बघणार आहोत आरोग्य म्हटलं की प्रामुख्याने काय नजरेसमोर येत हो मुलाचं जेवण मुलाची स्वच्छता झोपण्याचा टाईम उठण्याचा टाईम खेळण्याचा टाईम ह्या सगळ्या गोष्टी मुलाच्या आरोग्यामध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतात तर आज आपण बघणार आहोत की मुलाचा दिवसाचा दिनक्रम कसा ठरवायला हवा व त्याच्यामध्ये त्याने स्वतःने पुढाकार घेऊन सर्व गोष्टी कशा करता येतील मुलाचा हा दिनक्रम व्यवस्थित बसवत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक गोष्ट ठरवत असताना मुलाचा सहभाग त्याच्यामध्ये घ्या मुलासोबत बोलून मंगच निर्णय घ्या व त्या निर्णयाची पूर्णपणे जबाबदारी आपल्या मुलाला द्या जेव्हा मुलं स्वतः जबाबदारी घेतात त्यावेळेस ते, ते, ते आणखी भान ठेवून ते कामं करतात व ते काम, काम करताना त्याला मजाही येते व काहीतरी आपण नवीन गोष्ट करत आहोत याची त्याला जाणीव असते व यातूनच जबाबदारीची भावनाही विकसित होण्यास सुरुवात होते चला तर मग मुलांचा दिनक्रम कसा बसवायचा हे खालील कृतीसंचामध्ये दिले आहे हा कृतिसंच व्यवस्थित वाचूयात समजून घेऊयात व त्याप्रमाणे आपल्या पाल्यासोबत हा कृतीसंच घेऊयात तुम्हा सर्वांना हा कृतीसंच आपल्या पाल्यासोबत घेण्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा